नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आरटी फाउंडेशन भारत या संघटनेचे दिनांक 22 डिसेंबर 2022 पासून इंग्लिश शाळेत प्रवेश देण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील गरीब विद्यार्थ्यांची 5 वर्षापासून स्थगित शालेय शिक्षण शुल्क त्वरित मिळण्यात यावेत. थकीत 1600 कोटी आरटी प्रतिपूर्ती अधिवेशनात मंजूर करून त्वरित वितरित करण्यात यावी. भारतीय संविधान आर्टिकल 14 नुसार दिल्लीप्रमाणे सर्व राज्यात सुधारित 31,521 आरटीई दर समान पद्धतीने त्वरित लागू करण्यात यावे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक यांनी आरटीईमध्ये प्रवेश झालेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांकडून 25% शालेय शुल्क घेण्यात यावे अशी नोंद आपल्या आदेशात केली आहे. ती रद्द करण्यात यावी या संबंधीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री यांना देण्यात आले. हे आंदोलन 27 डिसेंबर 2022 पर्यंत केले. त्यानंतर आज दिनांक 28 डिसेंबर 2022 ला दुपारी 12 वाजता राज्यातील सर्व इंग्रजी शाळा बंद ठेवून भव्य घंटानाद मोर्चा विधान भवनावर संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी पालक यांना न्यायालयाने मिळवून देण्यासाठी आरटी फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन काळबांडे सर यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. सदर निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री यांनी स्वीकारली. सदर निवेदन आरटी फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन काळबांडे सर यांच्या नेतृत्वात अर्चना ढवाले मॅडम, श्री राम वंजारी उपाध्यक्ष, श्री रमेश डोकरी मारे प्रादेश ग्रामीण अध्यक्ष, सर्व जिल्हा अध्यक्ष संजय सोन कुसरे, शाबाद शेख, रमेश शेंडे तसेच प्रकाश मासूरकर, श्री राजेंद्र अतकर, पालक आघाडीचे सदस्य श्री राजकुमार शेंडे इत्यादी आरटीई फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. ॲक्टिव्ह न्यूज महाराष्ट्रासाठी राजकुमार शेंडगे, नागपूर.